अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढलेल्या निषेधार्थ भाजपा हातकणंगले तालुक्याच्या वतीने शिरोली येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानं महाराष्ट्रवासी यांच्यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. हातकणंगले तालुक्यातील भाजपच्या वतीने शिरोली इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी अजितदादा पवार यांच्या फलकाला जोड्याने मारत वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गेल्या या झालेल्या हिवाळी अधिवेशन मध्ये विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी जे आमच्या छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती धर्मरक्षक म्हणून असं अपशब्द तुम्ही वापरले, खरोखर ह्या नालायकाला बोलायची सुद्धा तिची लायकी नाही. कारण या छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल त्यांनी स्वतःचं 40 दिवस आपल्या धर्मासाठी तिने तुकडं तुकडं करून घेतले तरी सुद्धा तिने धर्म बदलला नाही आणि त्या धर्मासाठी ते जागले आणि अशा या छत्रपती राजाला यो धर्म रक्षक म्हणतोय, तर ह्या नालायकाला हे इतिहास बदलायला अधिकार दिलाय कुणी? खरोखर म्हणजे तिची लायकी नाही. आणि कराड साताऱ्यामध्ये ह्या राष्ट्रवादीच्या लोकांनी एकाच्या बोलण्यात पण आलं की त्यांनी घोषणा पण दिली की पाकिस्तान जिंदाबाद. म्हणजे ह्या नालायकासनी जर भारतात राहायची जर इच्छा नसेल तर त्यांनी पाकिस्तानात बोलणं चाहू. ह्या राष्ट्रवादीच्या लोकांना खरोखर यांना जर ह्या आमच्या राजावरती जर अपशब्द वापरायचे असेल तर भारतीय जनता पार्टीकडून यांचा जाहीर निषेध करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. हातकणंगले अनिल उपाध्ये.